वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गरीब पण मनाने श्रीमंत असा एक मुलगा होता, नाव होता अल्लादीन. तो त्याच्या आईसोबत राहत असे आणि पैसे कमावण्यासाठी घर चालवण्यासाठी कठीण कठीण कामे करत असे. एक दिवस एका दूरच्या बाजारात तो केळी विकण्यासाठी चालला होता. अचानक त्याला एक माणूस भेटला ज्याची मोठी दाढी होती आणि तो खूप उंच होता. तो हातातील सोन्याचे नाणे दाखवत बोलला, माझ्या बाळा, मी तुझ्या बाबांचा लहानपणचा मित्र आहे. तुला हे सोन्याचं नाणं हवंय का? सोन्याचं? एवढं तर मी आयुष्यभर केळी विकून सुद्धा नाही कमवू शकणार. त्या माणसाने अल्लादीनला तेथेच एका दगडाखाली एक खड्डा दाखवला आणि त्याला आत जायला सांगितले. अल्लादीनला हे काम खूप सोपे वाटले. दोघांनी मिळून तो दगड बाजूला केला. तेथे होती एक गुहा. आपले लहान शरीर घेऊन अल्लादीन त्या गुहेत शिरला आणि तेथे असलेल्या पायऱ्या उतरून तो खाली जात राहिला. अगदी तळाशी पोहोचला. पाहतो तर काय, त्या गुहेमध्ये एका जुन्या दिव्यातून प्रकाश येत आहे. जेव्हा त्याने तेथे खजिना पाहिला, त्याचे डोळे विस्फारले. हिरे मोती सोने काय नव्हतं तेथे. अल्लादीन हे सर्व पाहत असताना वरून एक आवाज आला आणि अल्लादीन घाबरला. बाळा, तुला एक दिवा दिसेल, तू विझवून माझ्याकडे घेऊन ये. अल्लादीनला खूप आश्चर्य वाटलं की एवढा खजिना सोडून त्या माणसाला हवा होता फक्त तो जुना दिवा. असं कोणी का करेल? आता अल्लादीनला भीती वाटू लागली. अल्लादीन तो दिवा घेऊन पायऱ्यांनी वर जाऊ लागला, पण तेवढ्यात तो माणूस ओरडू लागला, दे तो दिवा मला, लवकर दे. अल्लादीनला त्याचं वागणं कळतच नव्हतं. आधी मला इथून बाहेर काढा. जर तो दिवा तुम्हाला दिला नाहीस तर मी तुला या गुहेत कायमचं बंद करून टाकेन. आता अल्लादीनच्या लक्षात आलं की त्या माणसाचा हेतू योग्य नाही. नाही, आधी मला इथून बाहेर काढा. मूर्खा, आता तुला सोडणार नाही. अहो थांबा, तुम्ही हे काय करताय? त्या माणसाने दगडाने गुहा बंद तर केली, पण त्याची अंगठी खाली पडली आणि पोहोचली अल्लादीन कडे. ती त्याने उचलली आणि आपल्या बोटात घातली. घालताच गुहेमध्ये ढग तयार झाला आणि त्यातून निघाला एक मोठा प्राणी. घाबरून अल्लादीनचं अवसान गळालं. तुला जे हवं असेल ते तू मागून घे, मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त तीनच गोष्टी मागू शकतोस. तीनच गोष्टी. मला घरी जायचंय. पापणी लवते न लवते तोच अल्लादीन घरी पोहोचला. अल्लादीनला पाहिल्याबरोबर त्याची आई ओरडली. अल्लादीनने आईला सर्व घटना सांगितली. तो माणूस, ती गुहा, तो खजिना आणि हा दिवा. अल्लादीन त्या दिव्यावरची धूळ पुसतच होता तेव्हाच त्यातून धूर निघाला आणि संपूर्ण खोलीत पसरला आणि त्यातून निघाला जिन्नी. खूप छान, मी या दिव्यामध्ये शेकडो वर्ष बंद होतो आणि तुम्ही मला वाचवलं. आका, काय हवा असेल ते मागा माझ्याकडे. आता ही काय नवीन समस्या आहे? हाच विचार करत अल्लादीन आणि आई त्याच्याकडे पाहू लागले. बोला का, बोला, काय इच्छा आहे तुमची? असं असेल तर जाऊन माझ्यासाठी स्वादिष्ट खायला घेऊन ये बघू. अचानक एक खाण्याचं टेबल आलं आणि त्यावर सुंदर जेवण, पिण्यासाठी सरबत आणि पेस्ट्रीज आणि एक फुलदाणी सुद्धा होती. त्या दिवसापासून अल्लादीन आणि त्याची आई यांना जे काही हवं असेल ते जिनी आणून द्यायचा. ते आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे काळ पुढे सरकला.
एक दिवस तो बाजारात गेला। तेथे त्याला एक पालखी दिसली। त्याला समजलं की त्या पालखीत राजाची मुलगी राजकुमारी जस्मीन होती। अल्लादीनने तिचा चेहरा पाहिला आणि तो प्रेमात पडला। त्याने आईला जस्मीन बद्दल सांगितलं। आईने जिनीकडून एक खोका भरून सोनं घेतलं आणि राजाला द्यायला राजमहालात गेली। तेथील शिपायांनी तिचा खोका राजापर्यंत पोहोचवला आणि राजाने खुश होऊन तिला भेटायला बोलवलं। आईने त्यांना तिच्या मुलीच्या प्रेमाबद्दल सांगितलं। तेव्हा राजाने आदेश दिला की अल्लादीनने त्यांची श्रीमंती आणि ताकद सिद्ध करावी। जर तुझ्या मुलाला माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर त्याला म्हणावं 40 सेवक 40 रक्षकांच्या ताफ्यासह माझ्याकडे पाठवून दे, ज्या प्रत्येक सेवकाकडे अनमोल अशी हिरे माणक असतील। हे ऐकून अल्लादीनची आई उदास होऊन घरी परतली। त्यांना खात्री होती की जिनी एवढं सगळं देऊ शकणार नाही। अल्लादीनने पुन्हा दिव्याने जिनीला बोलावलं। मागा का काय हवंय तुम्हाला? अल्लादीनने त्याला राजाची मागणी सांगितली। हे ऐकून जिनीने टाळी वाजवली आणि तेथल्या तेथेच खजिना घेऊन 40 नौकर आणि 40 शिपाई प्रकट झाले। राजाने पाहिलं की त्यांना जे काही मागितलं होतं अल्लादीनने पाठवलं आणि ते खुश झाले। त्यांनी विचार केला, किती पैसे आहेत या मुलाकडे? माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने एका मोठ्या आलिशान राजवाड्यात राहावं। जर तसं असेल तरच मी माझ्या मुलीचं लग्न करेन। अल्लादीनने राजाची इच्छा जिनीला सांगितली। जिनीने पुन्हा टाळी वाजवली आणि तेव्हाच एक दिमाखदार महाल त्याच्या समोर उभा राहिला। अल्लादीनला विश्वास बसत नव्हता। राजाला वाटले की अल्लादीन पेक्षा श्रीमंत मुलगा कधीच मिळणार नाही। त्यांचं लग्न धूमधडाक्यात झालं। 3 दिवस पर्यंत सोहळा चालू होता। सगळ्यांना अल्लादीनचं नशीब आणि श्रीमंती बाबत माहीत होत, पण अल्लादीन आणि त्याच्या आईने जस्मीनला जिनीबद्दल काहीच सांगितलं नाही। एक दिवस अल्लादीनच्या महालाजवळ एक माणूस आला। जुने दिवे द्या, जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या, जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या। जस्मीनने हा आवाज ऐकला। तिला वाटलं की जुन्या दिव्यांच्या ऐवजी नवीन दिवा मिळाला तर अल्लादीन खूप खुश होईल। तिने आनंदाने एक नवीन दिवा घेतला। हा माणूस तोच होता ज्याने जिनीला अगदी सुरुवातीला गुहेमध्ये बंद केलं होतं। त्याला दिवा मिळताच त्याने जिनीला सांगितलं की महाल जस्मीन सोबत तेथून हलवला जावा। अल्लादीन जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी परत आला, त्याला त्याचा महाल कुठेच दिसला नाही। त्याला समजलं की काहीतरी गडबड आहे। तो आपल्या जुन्या घरात गेला आणि गुहेत मिळालेली अंगठी शोधली। ती बोटात घालताच तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला। तुला जे काही हवं असेल ते तू मागून घे, पण लक्षात ठेव आता तुझ्या 2 इच्छा बाकी आहेत, फक्त 2। मला जास्मीन कडे घेऊन चल। पाहता पाहता तो महालात पोहोचला। कोणी पाहू नये म्हणून तो लपून बसला। जस्मीन त्या माणसाची सेवा करत होती आणि तो दिवा देखील त्याच्या जवळच होता। लपून छपून अल्लादीनने ती अंगठी पुन्हा बोटात घातली आणि तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला। जे काही तुला हवं असेल ते मागून घे, पण लक्षात ठेव आता केवळ 1 इच्छा उरली आहे। त्या बदमाशाला कायमसाठी झोपवूनच ठेव।
ताबडतोब तो धावत धावत जस्मिन जवळ गेला, जी त्या माणसाला खूप घाबरली होती। अल्लादीनला पाहून ती खूप खुश झाली। आता अल्लादीनने जस्मिनला पूर्ण गोष्ट सुरुवातीपासून सांगितली आणि जस्मिनला हे ऐकून आश्चर्य वाटत राहिलं। अल्लादीनने पुन्हा दिवा घासला आणि जिनी बाहेर आला। मागा का, तुम्हाला काय हवं असेल ते मागा। ह्या बदमाशाला एवढं दूर घेऊन जा की हा आम्हाला पुन्हा कधीच शोधू शकणार नाही। आणि तो माणूस अचानक अदृश्य झाला। अल्लादीनने त्या जिनीला तो महाल आणि जस्मिनला पुन्हा त्याच्या जागेवर पोहोचवायला सांगितलं। महाल आकाशात उडत उडत त्याच्या मूळ जागेवर पोहोचला आणि तेथे पोहोचल्यावर अल्लादीन पुन्हा आपल्या आईसोबत होता। पुन्हा एकदा अल्लादीन, त्याची आई आणि जस्मिन एकत्र राहिले, नेहमी आनंदात राहिले। एका सुंदर दिवसाची गोष्ट आहे। ऍलिस आपल्या बहिणी बरोबर सहलीला गेली होती। ताई तिचं पुस्तक वाचत होती आणि आपली ऍलिस कंटाळली होती। आणि तेवढ्यात तेथून एक पांढरा शुभ्र ससा गेला। तो ससा स्वतःशीच काहीतरी बोलत होता। ऍलिसला खूप विचित्र वाटलं की ससा बोलू कसा शकतो। सस्याने खिशातून एक घड्याळ काढलं आणि म्हणाला, ओहो किती उशीर झालाय मला। ऍलिस हे सगळं आश्चर्याने पाहत होती। तिला आणखी उत्सुकता वाटली म्हणून ती त्याच्या मागे जाऊ लागली। सशाने एका झाडाच्या छिद्रात उडी मारली, पाठोपाठ ऍलिसने सुद्धा उडी मारली। ती आत पडतच चालली होती, जशी काही एखादी खोल विहीर होती ती। खाली आणखी खाली, खाली पडताना तिला बऱ्याच गोष्टी दिसत होत्या। सामान, खाण्याचे पदार्थ, बरच काही। तिचं जणू विश्वच फिरत होत। शेवटी ती एका खड्ड्यात जाऊन पडली। उडताच तिच्या समोर एक वरांडा होता, लांबच लांब, आणि ती चालू लागली। तिला अनेक दरवाजे दिसले जे बंद होते। अचानक ससा अदृश्य झाला। आता तिला काळजी वाटू लागली की ती बाहेर कशी जाणार। तेव्हाच तिला एका टेबलावर सोन्याची एक किल्ली ठेवलेली दिसली। ती किल्ली तिने त्या दरवाजांना लावून पाहिली, पण किल्ली खूप छोटी होती। इकडे तिकडे पाहिल्यावर एका पडद्याच्या मागे तिला एक लपलेला छोटासा दरवाजा दिसला आणि त्यात किल्ली घातल्याबरोबर तिळा तिळा दार उघडभणत दरवाजा उघडला। आणि उघडल्याबरोबर ऍलिसने जे पाहिलं, वा, तिने पाहिली एक सुंदर बाग। पण ऍलिस तिथे जाऊ शकत नव्हती, कारण दरवाजा खूप लहान होता। ती जेव्हा पुन्हा आत आली तेव्हा टेबलावर एक बाटली ठेवलेली होती, ज्यावर लिहिलं होतं, मला पी। ऍलिस घोट घोट ते पिऊ लागली। जस जशी ती ते जादूचे सरबत पिऊ लागली, ती लहान लहान होऊ लागली। आता ती इतकी लहान झाली की त्या दरवाजातून बाहेर जाऊ शकत होती। पण जेव्हा तिने त्या किल्लीकडे पाहिलं, तिच्या लक्षात आलं की ती त्या किल्लीपर्यंत पोहोचूच शकणार नाही। ती रडू लागली। तेव्हाच तिला जमिनीवर एक केक दिसला आणि त्या केकवर लिहिलं होतं, मला खा। ऍलिसने त्या केकचा एक तुकडा तोडून खाल्ला। खाताच ती पुन्हा मोठी होऊ लागली। आता ती किल्ली तर उचलू शकत होती, पण त्या दरवाजातून जाणार कशी। ऍलिस खूप दुःखी झाली। ती पुन्हा रडू लागली। ती इतकी रडली की तिच्या अश्रूंची जणू नदी वाहू लागली। तेव्हाच तो ससा तेथून गडबडीत धावत गेला। ऍलिस ओरडली,
कृपा करून थांबा, मदत करा। पण तो जातच राहिला, त्याने वळून देखील पाहिलं नाही। पण जाताना त्याचे हातमोजे आणि हातपंखा तेथेच पडला। ॲलिसने त्याचे सामान उचललं आणि जसा तिने पंखा फिरवला ती पुन्हा लहान होऊ लागली। तेव्हाच ती घसरून तिच्याच अश्रूंच्या नदीत पडली। ॲलिस आणि अनेक प्राणी देखील त्या नदीत वाहू लागले। जेव्हा ते बाहेर पडले सगळे भिजले होते। ॲलिसला पुन्हा तो ससा दिसला। सशाला वाटलं की ॲलिस त्याची मोलकरीण आहे। त्याने तिला त्याच्या घरी जाऊन त्याचे हातमोजे आणि हातपंखा आणायला सांगितला। ॲलिस जंगलात सशाच्या घरी गेली। आत जाताच तिला हातमोजे आणि हातपंखा सापडला। टेबलावर एक बाटलीही होती। त्याच्याजवळ पोहोचली तेव्हा तिने विचार केला, हे प्यायलं तर कदाचित मी नॉर्मल होईन। तिने बाटली उघडून जादूचे सरबत पिऊन टाकलं। उलट ती इतकी मोठी झाली की घराच्या आत हलू पण शकत नव्हती। आता मी काय करू, पुन्हा नॉर्मल आकारात कशी येऊ? दुसरीकडे ससा ॲलिसची वाट पाहत होता। ॲलिसला घाबरून प्राणी त्या घरावर दगड फेकू लागले। जो दगड ॲलिस जवळ पोहोचत होता तो केक बनत होता। ॲलिस हा केक खाताच पुन्हा छोटी होऊ लागली। आता ती त्या घरातून बाहेर पडू शकली, पण यावेळी ती खूप लहान झाली होती। इतकी लहान की ती त्या झाडाझुडपांमध्ये हरवत होती। पुन्हा नॉर्मल कशी होणार ती? तिला दूरवर एक पपी दिसला। त्याचे लाड करण्यासाठी तिने त्याला बोलवलं। तो जवळ येताच तिच्या लक्षात आलं की ती किती लहान झाली होती। ती पपीच्या पायाखाली येता येता वाचली। ती धावत पळत एका मशरूमला जाऊन धडकली। त्यावर एक निळा सुरवंट बसला होता। ॲलिसने त्याला विचारलं की मी नॉर्मल कशी होऊ शकते? सुरवंट हसून म्हणाला, मशरूमची एक बाजू तुला मोठं करू शकते आणि दुसरी बाजू लहान। ॲलिसने एक छोटा मशरूमचा तुकडा खाल्ला। आता ती इतकी मोठी झाली की तिला तिचे पाय सुद्धा दिसत नव्हते। म्हणून नॉर्मल होण्यासाठी तिने दुसऱ्या बाजूचे मशरूम खाल्ले। दोन्ही बाजूंनी थोडे थोडे खाऊन शेवटी ती तिच्या नॉर्मल आकारात आली। दोन्ही बाजूंचा एक एक तुकडा तिने आपल्या हातात ठेवला। पुढे जाताच तिला एक छोटंसं घर दिसलं, पण त्याच्या आत जाण्याकरता तिला पुन्हा लहान व्हावं लागणार होतं। मशरूमचा तुकडा खाऊन ती लहान झाली। घरात ॲलिस किचनमध्ये पोहोचली। तेथे डचेस तिच्या मुलाबरोबर उभी होती आणि तेथेच एक मोठा बोका सुद्धा होता जो ॲलिसवर हसत होता। ॲलिसने पहिल्यांदा एक हसणारा बोका पाहिला। तुमचा बोका हसत का आहे? कारण हा चेशीर कॅट आहे, डचेस म्हणाली। तेव्हाच तो बोका अदृश्य झाला आणि डचेसचा मुलगा रडू लागला। डचेसने मुलगा ॲलिसकडे दिला। तू याला खाऊ घाल जोपर्यंत हा झोपणार नाही। मी राणी सोबत क्रॉकवेट खेळायला जाते। ॲलिसने मुलाला खाऊ घालायला सुरुवात केली। तेव्हाच तो बोका पुन्हा प्रकट झाला आणि हसत बोलू लागला। तुला मॅड हॅटर आणि मार्च हॅरला शोधावं लागेल, पण सांभाळून, ते दोघे विचित्र आहेत। असे बोलून चेशीर बोका पुन्हा अदृश्य झाला। ॲलिस रागाने त्याच्यावर ओरडली। हे सारखं सारखं अदृश्य होणं, प्रकट होणं बंद कर। चेशीर बोका पुन्हा आला आणि म्हणाला,
ठीक आहे, मग मी हळूहळू गायब होतो. आधी शेपूट गेली, मग पोट आणि पाय, तो अदृश्य होऊ लागला. फक्त चेहरा राहिला होता. ऍलिस बाहेर गेली आणि तिला मार्च हेअरचं घर सापडलं. मार्च हेअर मॅड हॅटर दोघे चहा पीत होते. मार्च हेअरच्या कानांमध्ये गवत ठेवलेलं होत. ऍलिसला कळलं नाही का ते, आणि मॅड हॅटरने एक टोपी घातली होती. एक उंदीर आरामात टेबलावर झोपला होता आणि हे दोघे त्याला उशीसारखे वापरत होते. ऍलिस येताच दोघे ओरडले की जागा नाहीये. ऍलिस म्हणाली, एवढी मोठी जागा तर आहे. मॅड हॅटर ऍलिसला विचारतो, तुला कावळा टेबल सारखा दिसतो असं का वाटत? तू सांग. मला माहित नाही. ऍलिस या दोघांच्या बोलण्याने आणि प्रश्नांनी कंटाळली. ही सगळ्यात खाणेरडी मीटिंग होती, ती म्हणाली. ऍलिसला एक दरवाजा दिसला एका झाडाच्या फांदीमध्ये. आत येताच तिला एक सोनेरी किल्ली दिसली. त्या किल्लीने एक बागेकडचा दरवाजा उघडला गेला. बाग खूप सुंदर होती. ही बाग होती क्वीन ऑफ हार्ट्सची, आणि सर्व पांढऱ्या गुलाबांना लाल रंग दिला जात होता. सर्व लोक खेळातील पत्त्यांसारखे होते. ऍलिसने विचारले, काय रंग देताय सगळ्या पांढऱ्या गुलाबांना लाल? माळी म्हणाला, क्वीनला लाल गुलाब हवे होते, पण आम्ही चुकून सफेद गुलाब लावले. जर क्वीनला समजलं तर ती आम्हाला मारून टाकेल. तेव्हाच क्वीन ऑफ हार्ट्स तेथे आली. पहिल्यांदाच भेटलेल्या या मुलीला क्वीन ऑफ हार्ट्सने क्रॉकवेट खेळायला बोलवले. ऍलिसने असं क्रॉकवेट फील्ड कधीच पाहिलं नव्हतं. हेजहॉग्स बॉल बनले होते आणि माळढोक मेलेट्स. खेळाच्या मध्ये खेळाडू एकमेकांवर हेजहॉग्स फेकत भांडू लागले. त्यामुळे राणीला खूप वाईट वाटलं. ती रागाने ओरडली, सगळ्या खेळाडूंची डोकी उडवून टाकली जावीत. त्यांनी क्रॉकवेट पार्टी रद्द केली. तेव्हाच एक आवाज आला, कोर्टात केस सुरू झाली आहे. सगळे कोर्टाच्या दिशेने गेले. राणीच्या किचन मधून पाय चोरणाऱ्या जॅक ऑफ हार्ट वर गुन्हा दाखल झाला. राणी घटनेच्या वेळी जॅक ऑफ हार्ट ला पकडू शकली नाही तर शिक्षा कशी देणार होती? जॅक ऑफ हार्ट ला डांबून ठेवण्यात आलं होत. सशाने एका कागदावरून वाचायला सुरुवात केली. एका रविवारी आमच्या क्वीन ऑफ हार्ट ने स्वादिष्ट पाईज बनवले होते आणि जॅक ऑफ हार्ट्स ने ते चोरून नेले, राजाने ओरडून सांगितले. पहिल्या साक्षीदाराला बोलवा. पहिला साक्षीदार होता मॅड हॅटर. तो बोलत असताना ऍलिस अचानक वाढू लागली. सशाने ऍलिसला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येण्यास सांगितलं. आपलं नाव ऐकून ऍलिस उभी राहिली. ती पुन्हा एवढी मोठी झाली होती की तिचा ड्रेस ज्युरीच्या बेंच मध्ये अडकला. तो बेंच उलटला आणि काही ज्युरी मेंबर्स पण पडले. राणीने ऍलिसला सगळं सांगायला सांगितलं. पण मला काही माहित नाही, ऍलिस म्हणाली. माहित नाही, हिचे सुद्धा डोके उडवून टाका, राणी ओरडली. ऍलिसने खंबीरपणे म्हटलं, तुमचे आदेश मी का पाळू? तुम्ही माझ्या राणी नाही, तुमचा माझ्यावर काही अधिकार नाही. ऍलिसने असे म्हटल्याबरोबर राणी, राजा आणि सर्व खेळातले पत्ते ऍलिस कडे उडू लागले. ऍलिसने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते ऍलिस भोवती भोवऱ्यासारखे फिरू लागले आणि तिलाही आपल्यामध्ये खेचू लागले.
फिरून फिरून त्या खेळातल्या पत्त्यांसोबत ऍलिस जाऊन पोहोचली हिरव्या पाना फुलांमध्ये. त्याच बागेत तिच्या ताईने हाक मारली, ऍलिस उठ बरे आता. जेव्हा ती उठली तेव्हा तिच्या लक्षात आलं कि हे सगळं एक स्वप्न होत. अरे हे स्वप्न होत ताई, मी सांगू तुला माझं स्वप्न. एक ससा जॅकेट घातलेला. वर्षांपूर्वी एका दूर देशात एक गोड मुलगी राहत होती. आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. ही सावत्र आई वाईट स्वभावाची होतीच, पण तिच्या दोन मुली देखील वाईट स्वभावाच्या होत्या. सावत्र आई आणि सावत्र बहिणी तिच्याशी वाईट वागत असे. ए, तू आमच्या बरोबर बसणार? अची पात नाही, दुसरीकडे बस. ए, ग्लास फुटलाय, लवकर आवड, बघत काय बसलीस? त्या दोघींचे मजा करण्याचे दिवस होते आणि हिच्या डोक्यावर सगळ्या कामांची जबाबदारी. घरी सगळे तिला सिंड्रेला म्हणत असत. जेव्हा ती थकून जायची तेव्हा विझत आलेल्या शेकोटी जवळ मांडीवर मांजरीला घेऊन अंग शेकत बसत असे. एक दिवस त्यांना राजमहालातून आमंत्रण आलं. प्रिन्स साठी एक मोठी मेजवानी आयोजित केली आहे. लग्नासाठी योग्य सर्व युवतींना आमंत्रित केलं जात आहे. जेव्हा सावत्र आई तिच्या मुलींना तयार करत होती, सिंड्रेला मन मारून त्यांची मदत करत होती. राजकुमाराला तुम्हा दोघींपेक्षा जास्त सुंदर कोणी दिसायला नकोय. मी का नाही जाऊ शकत? मी सुद्धा लग्नाच्या वयाची आहे ना. अच्छा, हे कपडे घालून तू पार्टीला जाणार? पार्टीच्या संध्याकाळी सिंड्रेला एकटीच घरी बसून रडत होती. त्याच वेळी दिव्यामध्ये एक वेगळाच प्रकाश तिला दिसला आणि त्या प्रकाशातून प्रकट झाली एक सुंदर परी. सिंड्रेलाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना, कारण ती तिची आई होती. आई, कशी आहेस माझ्या बाळा? मी तुझी मदत करायला आले. तू सुद्धा महालात पार्टीला जा. खरंच? पण कस? मी आहे ना. आता जा आणि बागेतून सगळ्यात मोठा भोपळा घेऊन ये आणि मनी मावशी तू सात उंदीर पकडून आण. त्या परीने पापणी लवते न लवते तोच त्या भोपळ्याचं एका दिमागदार बग्गीमध्ये रूपांतर केलं आणि मग ती उंदराकडे वळली. उंदरापैकी एका उंदराला तिने ड्रायव्हर बनवलं आणि बाकी सहा उंदरांना दिमागदार घोडे बनवलं. आता तुझी पाळी. वा, एकदम राजकुमारी. पण आई, मला नाचता येत नाही. जर राजकुमारा बरोबर नाचावं लागलं तर? हे जादूचे बूट घालून सगळ्यात छान नाचशील तू. तू राजकुमारा सोबत नक्की नाचावस, पण एक लक्षात ठेव, ही सर्व जादू अर्ध्या रात्री पर्यंतच काम करील. म्हणजे तू तेथून 12 वाजण्यापूर्वी निघायला हवंस. नक्की, मी 12 वाजण्यापूर्वी निघून येईन. प्रॉमिस. तू मला पुन्हा केव्हा भेटशील आई? मी नेहमीच तुझ्या सोबत आहे बाळा. जशी आपली सिंड्रेला राजमहालात पोहोचते सगळे तिच्या सौंदर्याने दिपून जातात. दोघी सावत्र बहिणी तिला ओळखूच शकत नाहीत आणि राजकुमार तर तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. राजा आणि राणीला देखील ती खूप आवडली होती. अति सुंदर प्रिन्सेस असावी तर अशी. राजकुमार स्वतःला थांबवू शकला नाही आणि तो तिच्या सोबत नाचू लागला.
किती सुंदर नाचत होती ती. जादूचे बूट घातले होते ना. सावत्र आई आणि बहिणी मत्सराने पेटून उठल्या होत्या. सिंड्रेला एवढी आनंदात होती की तिला वेळेचं भानच राहिलं नाही आणि तिने आईला दिलेलं वचन ती विसरली. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. 12 वाजणारच होते. राजकुमाराला तसंच सोडून ती पायऱ्या उतरू लागली. धावता धावता तिचा जादूचा एक बूट पायातून निघाला आणि तेथेच पडला. पण आता ती परत जाऊन घेऊही शकत नव्हती. राजकुमार तिला शोधत तेथे आला आणि त्याला तो जादूचा बूट दिसला. हा बूट जिचा असेल तिला शोधून काढा. ती जिथे कुठे असेल तिथून तिला घेऊन या. शिपाई राज्याच्या प्रत्येक घरात जाऊन तरुणींना तो बूट घालायला लावत होते. पण तो कोणाच्याच पायात जाईना. मग ते आले सिंड्रेलाच्या घरी. दोन्ही बहिणींनी प्रयत्न केले. जरा जास्त जोर लावला तर बसेल पायात. त्याच काय आहे, माझ्या मुलीचे पाय सुजलेत काम करून. पण तो बूट कोणालाच होईना. शिपायांना आणखी एक मुलगी दिसली होती त्या घरात. घरामध्ये आणखी एक मुलगी आहे. सिंड्रेलाने घातल्या बरोबर तो बूट पायात बरोबर बसला. तुम्ही आमच्या सोबत राजमहालात चलाव. आमचे प्रिन्स आपली वाट पाहत आहे. शिपाई सिंड्रेलाला महालात घेऊन गेले. राजकुमाराने सिंड्रेलाला पाहिल्याबरोबर ओळखलं आणि तिला पाहून त्याला खूप आनंद झाला. राजकुमाराने वाकून सिंड्रेलाला विचारलं, प्रिन्सेस माझ्याशी लग्न करशील? अजिबात संकोच न करता सिंड्रेलाने त्याला होकार दिला आणि मग ते आनंदाने जीवन व्यतीत करू लागले. पण माझ्या या बुटांची जादू अजूनही कशी शाबूत आहे? मी नेहमीच तुझ्या सोबत आहे बाळा. आता समजले आई, हे सगळं तू घडवून आणलंस.